भाजपचे उस्मानाबाद येथील आमदार सुजित सिंग ठाकूर यांनी 4 एप्रिल रोजी संचारबंदी असताना देखील पंढरीत विठ्ठल रुक्मिणींची सपत्नीक पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सुजित सिंग ठाकूर व त्यांच्या पत्नी तसेच भाळवणी येथील संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी असल्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बंद आहे. पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील नामदेव पायरीचे दर्शन घेऊनच मुंबईकडे जाणे पसंत केले असे असताना सुजित सिंग ठाकूर यांनी पूजा कशी केली या प्रकरणी कार्यकर्त्यांनी मुद्दा लावून धरला होता, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आज अखेर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोर लावला होता.